भोळा शंकरा, आवड तुला बिलाची, आवड तुला बिलाची, बिलाच्या पानाची। हे भोळा शंकरा, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा, लावी येते भस्म कपाळा। हो गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा, लावी येते भस्म कपाळा। हो आवड तुला बिलाची। आज काय कुठं बकरा भेटना, आजचे दारू पाण्याची सोय होती का नाही काय माहिती। दो घोट मुझे भी पिला दे शराबी, दे पीर होता है क्या बाल मारे ओ पिया। दो घोट मुझे भी पिला दे शराबी, देख फिर होता है क्या। चला आता इथं काय गिरायक लागायचं लक्षण दिसत नाही, माझ्या आड्यावर जावं लागणार आहे मला। चला आता निघा, आजची काय सोय होत नाही आहे। फिकरा भेटला नाही तिथं काय गिरायक लागना, आता इथं माझ्या हात देऊनच बसतो। आता मग इथं काय गिरायक लागलं तर लागन। बम बम बोले दे दे तोले के तोले, काय माझी जिंदगानी होती, काय शान होती माझी। डिप्लोमा केले, इंजिनिअरिंग केली, कंपनीत जात होतो मी एम आय डी सी मध्ये, मला 7,000 रुपये पगार होता। खूप त्रास व्हायचा मला, ते मॅनेजरचं दरवाजा एक चालू होतं, टार्गेट पूर्ण कर, टार्गेट पूर्ण कर। पण मग रोज अंडरपॅन्ट घासून घासून माझी एक पॅन्ट फाटली, पण माझं काय टार्गेट पूर्ण झालं नाही। पगार म्हणजे किती, 7,000 रुपये टिकल्या 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 नाही, टाईम वगैरे तर त्या पण हुकल्या। वयतोकून मग माझा हा हॉटेलचं स्वप्नातलं हॉटेल उभारलं, आणि मग स्वप्नात 4-5 दिवस लोक आले, सारे फुकाट खाऊन गेले। फुकाट खाऊन गेल्यानंतर तो पण धंदा मी सोडून दिला। मग एम पी सी यू पी सी केली, ते पण मग अभ्यास करून करून माझे केस पांढरे झाले। मुली मला काका मामा म्हणू लागले, म्हणून हा मी भगवी लुंगी घेतली आणि धंदा सुरू केला। आता ह्याच्यात मस्त वाटतं, एकदम मोकळं मोकळं वाटतंय मला। लोकांना लुटायचा धंदा सुरू केला आता मी, भारी वाटतंय आता एकदम। अरे तोक तोक तिकडे दिसतोय महाराजला का, चल बरं त्याची मजा करू तू। चल 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 का महाराज, तुमचे चरण कुठे दाखवा, चरण दाखवा। महाराज तुम्ही खूप ज्ञानी आहे, आणि मी परत एकदा पाया पडतो महाराज। काय इथं लय अवघड दिसत, इथले पोर लय चाबरे आहेत गड्या, इथं मला काही निभाव लागून द्यायचे नाही आता। आपला बकरा दिसतोय कडे, आज काहीतरी फायदा होईल। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। महाराज तुमचे पाय कुठे आहेत, पाया पडू द्या। सांग बघता कुठले तुम्ही, आम्ही लांबून कैलासून आलो। कैलासून मोठे महाराज, बसू का, बसा ना। काय समस्या आहे, बोल बाळा तुझी समस्या काय। बाबा तुमचे गुरुवर्य कोण आहे, त्यांचे दर्शन होते ना आमचे। आमच्या गुरुवरचे काय दर्शन होणार नाही, पण नावं सांगू शकतो मी तुम्हाला। सांगा बरं नाव। आसराम बापू आणि सनील लोणी ताई यांच्या मुळे मी आज या पोस्ट वर आहे। आता आमचे दर्शन नाही व्हायचे होय त्यांचे? नाही नाही, तुमचे दर्शन नाही व्हायचे। बरं मग आता माझ्या समस्येचं निवारण करा ना। काय नाही, तू दुकानात जाऊन 2 अंडे लिंबू घेऊन ये आणि मसाला एवढं घेऊन ये। मसाला अंडे कशाला, ते एक प्रयोग करायचा तुझ्यावर, तुला नोकरी फिकरी सगळं लागल। मला सांगता का जरा काय काय करायचं नेमकं? अंडे पुरायचे तर, पुरल्यानंतर मी त्याच्या मंत्र पिंत्र टाकणार, त्यातून तुला नोकरी लागणार।
असं कसं अंड्यातून नोकरी लागते? चमत्कार करतो मी, चमत्कार कायला सोडून आलो, एवढी मोठी पदवी घेतली मी। अहो तुम्ही पदवीवरचे नाव ऐकले तुम्ही? अहो गुरुवरचे नाव ऐकलं, पण तुम्ही असं कसं काय म्हणता अंड्यातून नोकरी आलो? अंड्यातून बघा चमत्कार झाला तिथून पुढं। बर मी येतो घेऊन लगेच, तुम्ही फक्त चमत्कार झाला पाहिजे, नाही झाल्या जाऊ द्या पाया पुढे तुमच्या। मी परत एकदा थांबाळा चटक भर तेल आणि दोन कांदे घेऊन ये, ते पण लागते का? हो आमच्या त्या कार्यक्रमाला ते पण लागते। काय तुम्ही कालून बिलून बनवायचे मंत्र टाकावं लागते असं आहे का? हो बरं आलो, पाच मिनिट तिथेच बसा, जाऊ नका कुठं। नाही कुठं नाही जाऊ। ओंकार ये इकडे। अरे बाबा माय वागले गडबडे। काय गडबडे? ये इकडे दोन मिनिटे। हा बोल बाबा पटापट पटापट बोल। अरे काय झालं तू दिसणार राव कुठं जावला? अरे काम आहे माझ्या मागले, जाऊ दे आता आपण नंतर भेटू संध्याकाळी। निवा काय काम आहे राव? मित्रापेक्षा जास्त काम आहे तुला महत्वाचं। अरे लय मोठं काम आहे आपल्या गावात, ते महाराज आले माहिती तुला? कोण महाराज? ते आलेत ना ते कैलासावरून आलेत महाराज। खरंच काय? हा काय करतात ते? ते आज तुझी काय समस्या असली तर त्यांना सांगू शकतो, ते लगेच निवारण करतात माझी समस्या। ते म्हणले तू फक्त दोन अंडे आण तर तू लगेच नोकरी लागत। खरंच लागते का नोकरी पण? आता ते म्हणलेत पण आता काय माहिती, आता आपण ट्राय तर करून बघू एकदा। कुठं नेमकं मला सांग, मी तरी जातो एकदा भेटायला। त्यांचे तुला गुरु कोण माहिती आहेत का? कोण आहेत नेमकं गुरु? राम रहीम बाबा आणि सनी लिओनी ताई। सनी लिओनी ताई? हा बापरे इतके मोठे गुरु आहेत का त्यांचे? बघ मग। अरे बापरे मग तर भेटायला जावंच लागेल त्यांना। तेच मी चाललोय दुकानात, ते अंडे ते आणायचे, त्यांनी सांगितलं थोडं साहित्य ते घेऊन जायचे त्यांच्या। अरे आपला मित्र ते अक्षयला येडवणी करतोय, त्याला एकदा दाखवाच लागेल बाबाला। जाऊ ना घेऊन मग आपण त्याला पण। बरं एक काम कर, तू तर काय सांगितलं बाबा तेवढं घेऊन ये, मी अक्षयला घेऊन बाबाकडे जातो। तू दुकानात ये। कुण? दुकानात ये, मी सांगतो तुला बाबांना। बरं त्याला घेतो दुकानात येतो, तुम्हाला सांग मी बाबांना भेटतो। चालतंय। बरं चालतंय। राक्षस काय करतोस? काय नाही भाऊ बसलोय, बोल ना। राईट ना, ओमकार आला होता माझ्यापाशी, तो बोलत होता की माझी नोकरी लागणार आहे। कस काय रे, काय केलं त्यांनी? भरती झाला का? जो भरती नाही झाला, पण म्हणला की एक महिन्यात नोकरी लागणार म्हणजे लागणार। अरे बापरे कस काय? काही सांगता नाही, तू बोलला की लागणार लागणार म्हणजे लागणारच लागणार। अरे वा चांगलं आहे की उलट मग यार त्याला नोकरी लागणार। तो एक म्हणला की एक आपल्या इमेलातून एक माप बाबा आले तर त्यांची गाठ घ्यावं लागेल आपल्याला। अरे उठ इथून, ते बाबा बिबाबरोबर माझा नाही विश्वास काही नसलं। अरे ते बाबा म्हणजे लय खतरनाक महाराज इथं नको, ते खवळलेले असतात, ते वर्ष वर्ष बाहेर राहून लय खवळलेले लोक असतात। अरे ते दोन अंडे दिले की नोकरी लावते डायरेक्ट। नाही नाही नको नको, मला नाही आवडत रे तसले बाबा बिबा येडे। जा तू, तुला जायचं मी नाही येणार, यावंच लागेल मला तिथे एकदा। नाही मी नाही येऊ शकत हो, तसले बाबा बिबावर माझा विश्वास नाहीच रे पहिल्यापासून। अरे विश्वास ठेवा लागेल राव आपल्याला एक महिन्यासाठी। अरे तू येड झाला का तू? अरे ओमकारला नोकरी लागल, ओमकारला लागल्यानंतर बघू ना पण लागल। नाही नाही मला मी, अरे माय पळू पळू इथं खॅटर तुटले अजून कवर आता पळू। अरे तुला ते पळू पळू आपल्या मेहनती विश्वास नाही तर आपण बाबाचा एकदा सल्ला घेऊन बघू काय सांगतात ते नेमकं। काय उगे येड्यान करतो, तू जा राव इथून। नाही रे तू जा इथून। नाही नाही तसं नसतं, तू चल राव एकदा माझ्यासाठी। तू जा राव नको डोकं माझं, तसं नसतं। तू जा राव। नाही जा राव तू, येडे जा राव तू। तुला म्हणलं होतं ना हेच ते महाराज, हेच का ते महाराज? हो महाराज बोला बाबा। नमस्कार महाराज, काय समस्या आहे तुमची? महाराज हा माझा मित्र खूप येड्यान करतोय, आला काहीतरी नीट करा महाराज, काहीतरी नीट करा। काय नाही एक उपाय आहे, 11 अंडे 11 खिळे बर आणि एक कोंबडी आणून माझ्या झोपडीकडे उत्तर दिशेकडे सोडून द्यायची। उत्तर दिशेकडे का? त्याने काय होईल महाराज? तो नोकरीला लागेल, वेडेवारी करायचा बंद होईल। आणखीन काय सेवा? काही नाही आणखी। अरे याच्या झोपडीकडे तिकडे सोडायचो, हे कापून खायचं नंतर। सरक बोल महाराज सोडून आलो, कायला सोडून आलेत का? अरे असे लय ढोंगी महाराज बघितले मी, नको विश्वास ठेवू काही पण। एक महिन्यात नोकरी लागन, उपाय करून पहा। एक महिना करून बघू आपण, झालंच झालं। बर बर ठीक आहे, तू म्हणतोय तर एवढ्या वेळेस मी बघतो ट्राय करून तुझ्या विश्वास ठेवून बघ। महाराज एवढं केल्यानंतर नक्की होईल ना आमचं सक्सेस होईल महाराज। तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ते झोपडीपर्यंत ते झोप उत्तर दिशेला झोपडीत तिथं तुमच्या अंडे ते पुरून टाकतो, तेवढा मंत्र जादूची कांडी काहीतरी फिरवा महाराज, काहीतरी फिरवा। फिरवा तो मी साधना करतो, तुमचं कार्य पूर्ण करतो। नक्की पूर्ण करा महाराज, खूप अडचण आहे आमच्या। बर बर ठीक आहे ठीक आहे, चालतंय बघू, करून बघू आपण प्रयोग। तुझी इच्छा आहे ना, करून बघू आपण प्रयोग। ठीक आहे चलो चलो येऊ का महाराज? मग पाय पुढे चल।
महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपण सगळे कोंबडी अंडे ते सगळं नको रे, तसलं काही नको करू, ऐक नको येण्याच्या नाद नको रे. आपण त्यांनी सांगितलं आता उपाय एवढा चांगला, तिथं अंडे ते पुरल्यावर नोकरी पक्की होईल ना आपली. तुला करायचं आहे की सगळं एक काम करू, तिने 11 अंडे सांगितलेत ना आणि एक कोंबडी सोडून द्या म्हणला. आपण काय करू, दोनच अंडे पुरू तिथं. तो म्हणला ना तिथं उत्तर दिशेला जा आणि त्या झाडाखाली पुरा म्हणून. आपण तिथं जाऊन दोनच अंडे पुरू फक्त. पण महाराजांना कळलं तर? महाराजाला काय कळत नाही. आपण काय करू, तुला मी परीक्षा घेऊ आपण महाराजांना. तुला दाखवतो मी हे महाराज कसे ढोंगी असतात आणि कसे फसवतात ना, हे दाखवतो तुला मी. तसं करायचं? हा तसंच करू आपण. तू बघ, तू मला तर नको वाटते राव. अरे तू ऐक माझं, तू बघ, तू त्याची परीक्षा घेऊ. तो बघ कसा ढोंगपणा करतोय, तो कसा ढोंग पकडू आपण त्याचा बघ तू. चल तू बघ, चल घेऊन येऊन तिथं जाऊ महाराज. तू येडा झालाय का? ते महाराज विरजा माझा काय विश्वास पहिली गोष्ट माझी माझा लय विश्वास आहे. अरे तुझ्या विश्वासाला काय करतोय? येड्यात काढी देते लोक आपल्याला. येड्यात नसतं ते लय कायला सोन आलेले महाराज. साधी सुधे महाराज नाही तर काय करते. डायरेक्ट ग्रॅज्युएशन झालं तुझं, विज्ञान शिकला आणि असं असं येड्यावानी करणार आहे. महाराज विरजा कधीपासून विश्वास ठेवा? माझा लय दिवसापासून विश्वास. तू एकदा विश्वास ठेव, मग ऐक, एक अंडे दे नोकरी पक्की तुझी लगेच. अरे एका अंड्या कुठं नोकरी भेटत? 4 वर्ष झाले घासली मी नोकरीसाठी, तरी मला अजून नोकरी भेटली. एका अंड्या कुठं नोकरी भेटायला? तसं नसतं. तू फक्त ऐक माझं, एकदा अंड पुरू दे, तुझी नोकरी पक्की म्हणजे पक्की. येडा झालाय तू, हे अंडे पुरायचो आपण आणि त्यानंतर भुर्जी करून खायचा. मस्त लिंबू बिंबू पिळ. बोल नको, शाप देतील महाराज आपल्याला. काय शाप देते? येड्या खरं आहे, बऱ्याच ठिकाणी उदाहरण बघितलेत असे. माझा विश्वास महाराजांना लय विश्वास आहे माझा. आपण एकदा करू ती टेस्ट. तुला करायची ना? मला खरं इच्छा आहे ना करायची? माझी खरी. ठीक आहे, आपण हे काय करू, अंडे पुरू आणि महाराजाची एक परीक्षा घेऊ. हो, महाराजाची परीक्षा घेऊ, त्याच्यामध्ये काय करू, अंडे पुरू, नंतर तोच महाराज हे उकरून घेऊन जातो का नाही हे बघ तू. फक्त तसं नको बोलू, महाराजांनी ऐकलं तर लय मारतील आपल्याला. बोलते मारू दे, तुला काय, तू विज्ञानाचा विद्यार्थी राहो, शाळा शिकला. मला नव्हतं वाटलं तू असं इतकं येडा असेल. तुला नीट करायचं, मला तुला येडा करतोय ते. आता बांड केलं तू नीटच होशील. बरं ठीक आहे, चल तू इच्छा आहे ना? चल चल, तिथं त्या महाराजांची झोपडी पाशी पुरून टाकू आपण. अजय, अरे तू येड्या नको राव, ऐक काय गोष्टी. अरे तू माझं ऐक राव. अरे एवढं बाटल्या पडलं बेवढं दिसतंय मला. अरे ती पडली असेल कशी पण. ही झाड, हे झाड सांगितलं होतं महाराजांनी उत्तर दिशेची पुरायची आपल्याला अंडे. आज असं आहे का? हा ठीक आहे, पूर तुझी. नाही पूर मी नाही पूर, नाही माझा असल्या गोष्टी विश्वास नाही. तुला पुरायची तर पूर. मला नाही नोकरी लागली तरी काय घेणं देणं नाही मला. पुरायची असली तर पूर तुला. नोकरी पक्की होईल. माझा असल्या गोष्टी विश्वास नाही. मला नाही नोकरी लागली असल्या तरी जमन मला. लागल राव, मी माझी मेहनत करीन, नोकरी लावीन मी. मला तुझ्यासाठीच करतोय सगळं. तू कर, तुला करायची तर माझा विश्वास नाही. सरळ सरळ सांगतो. बरं बस, आपण पुरू इधन जाऊ. ठीक आहे, तुझ्या इच्छे खातीर करतो मी आता. तुझी लई इच्छा आहे ना, कर भाऊ एकदा. हे आता अंडे पुरले ना आपण महाराज, हे नंतर मंत्र करण्याचं. बाटल्या बिटल्या पाडल्या दुसऱ्या येड्या, याची भुर्जी बनीन मस्त फ्राय करून खाईन तो. तसं नसतंय, तुला नाही माहिती काय. तुला नाही विश्वास, माझ्या विश्वास ना. चल तुला दाखवतो, लाईव्ह डेमो दाखवतो. चल आता थोडी थोडे वेळ थांब फक्त. इथं आपण कुठेतरी लपून बसू, तू बघतो काय येऊन काय करतो ते. फक्त बघ, महाराज येतील बघतील आपल्याला. बघू दे काय करतो तू. आपण गपचूप लपून बसू, बघतो तो काय करतो. फक्त नको लय आपल्याला. अरे तू ऐक माझं, चल रे नको. चल तू येडे सांगतो तसं कर. बघ लय वैतागलो होतो मी कंपनीत जाऊ जाऊ माझ्या चड्ड्या फाटल्या. आता कसं मोकळं मोकळं वाटतंय. हा शांत राव, ऐका काय बघावं लागेल आज. काय उद्या कोंबडी, आज अंडे. मजाच मजा, असं खातो पितो झाडाखाली जाऊन सुस्त झोपतो. काही दिसत नाही ना मला, कोणी पाहत नाही ना. आज काय कोंबडीचाच देते. कोंबडी पळाली टंगडी धरून लंगडी घालाया लागली. कोंबडी पळाली टंगडी धरून लंगडी घालाया लागली. लय लोबाडे, तू बघतो काय देऊ. आता उकरी तुकडे बघतो ते काही उकरी. तू तू भरावून उभारावून बघ वाटलं. चोक बघ बघ बघ, चोक चबक चोक चबक. काय उकरी देते? बघितलं कसा कुत्र्यासारखा उकरी देतो. ते आपले हे उकरी देत काय अंडे उकरू राहिला ते. तुला म्हणलं होतं ना मी. चल महाराजाकडे चल. आणि दोनच अंडे ठेवलेत मी तर. 11 अंडे सांगितले होते. हा यांना शापच देतो मी आता. हा यांना भस्म करून टाकतो आता मी. हा तुला तर विश्वास होता ना रे असं भामट्या महाराजांवर. भामट्या
ये ना ये तुला सांगितलं होतं ना, सांगितलं होतं तुला आम्हाला, मला माफ करा काय आलं, माफ करा कमी केली होती कसं मोज करा लागला हे, किती जणांना फसवलं रे भामटे तू, मला काय किती जणांना फसवलं, किती जण नव्हतं म्हणून हे सुरू केलं असे भामटे भामटे थांब थांब भामटे पण मार नको त्याला, उठून घे, उठ 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 मार नको त्याला, उठ उठ काय आलं, काय केलं असं तू, असं का केलं तू, मला पर्याय नव्हता म्हणून मी हा बिझनेस, काय आलं काय पर्याय, हा बिझनेस आहे का तुझा, मी भरपूर लोकांना लुटायचं थकलो होतो पण मला काही पुढं उत्पन्न भेटल म्हणून मी एका अंडे दे अंडे दे इकडं, असलं बघ काय करू नको केले पण मला काय त्याच्यात यश आलं नाही हा धंदा मी, आणि अजून लय विश्वास होता रे म्हणलो माझा मित्र नीट होईल, नाही मला वाटलं होतं मी याच्यामध्ये सक्सेस होईल, तू बोलला होता अंडे तीस करून तू मंत्र कोणती पॉवर तयार करणार होता, कसली पॉवर नाही आता इथून पुढे काहीच करणार, इथून पुढे चांगले उद्योग करशील का, चांगले उद्योग कर, चांगलं काहीतरी धंदा कर आणि चांगलं व्यवस्थित राहा, असं भामटे बागाने काहीच होत नाही बाबा, मी भरपूर कंपन्यात पिंपण्यात काम केलं जॉब केले पण मला काही हा धंदा स्वीकारला याच्यात पण फसलं गेलो आता मी, बरं बरं ठीक आहे आता इथून पुढे जाऊ दे त्याला सोडून दे, जाऊ दे आता तुला खरं याच्यामुळे सोडतोय आता, मीच खरं तुला मारला असता, तुला धडा भेटला ना आता चांगला, बरं इथून पुढे सावध राहा आणि आता तू पण आहे ना चांगला काहीतरी धंदा सुरू कर, काय तुम्ही पण असं फसत नका जाऊ पुढे, हो आता आम्ही पण फसणार नाही, चल ठीक आहे तू जाऊ दे, चला जाऊ दे, त्याला कसे लोक असतात राव किती फसवलं, विश्वास नव्हता ना असले काही लोकांवर विश्वास ठेवतो तू म्हणले असं होणारच नाही एडे, खरं राव खरं तुझं बरोबर बोलणं, चल ते ओम कर आपला मित्र तो पण गेलाय मटेरियल आणला ती कोंबडी बिंबडी त्याला ती पण सांगायला किंवा मगाशी तुला तुझ्याकडे आलं तुझ्या सांगितलं त्याने का, बरं ठीक आहे त्याला पण समजून सांगू, चल आपण खूप लागलं गड्या मला आता या धंद्यात काही बिझनेस मध्ये काही खरं नाही, आता आपलं कष्ट खरून खाल्लेलंच बरं आहे, सोडून देतो असले धंदे करायचे उलटे पालटे, तुझ्याकडं चालतो मी अंडे ते काय करत भामट्याला द्यायची इतका भामट मारा मी बघितलं ते, अरे ना ते मला इथून आलेले असे महाराज नाही खोटं सांगतात राव आम्हाला नाही, अरे कामाला जातो दिदी खोटे म्हणजे आमची नोकरी नाही लागणार का, अरे आम्ही हाणला गेला आता जेवढ्या अरे अरे याला मी सांगत होतो अगोदरच असले बंडल लोकांवर विश्वास ठेवू नको, ऐकत ओंकार म्हटलं तुमचं नाही का तिकडे बापरे मला तर कॉन्सन जायचं होतं दोन अंडे पुरून, हा फक्त दोन अरे मला वाटलं हा दोन अंडे पुरून नीट होईन, अरे दोन अंड्याचे नाव खाली भुर्जी खातोय त्यो तुम्हाला मटन बिटन भुर्जी बिर्जी आधी याचं काय करायचं तरी म्हणलं त्यो मागून हाक मारून चावत होता तेल आणि मीठ आणि चवा तुला मसाला आला इत्यार कुठे आता इत्यार कुठे घालायचे त्याच्या, एक काय कर एक काम कर ये ना असल्या ढोंगी माणसाला देण्यापेक्षा ना एखाद्या गरीबाला दे, गरीबाला दे तो फाईन बिचारा जाऊ दे मारू, मी गरीबाला देतो फक्त त्याचा तेल काढून देतो, तेल काढून ते मारा झालं तेल लावून आणि इतका विश्वास बसला म्हणलो माझा मित्र नीट होईल ओम कर सिलेक्ट होईल सगळं होईल पण खरं नाही खरं म्हणजे लय खरं राहतो अरे विश्वास खरंच आहे सांगितलं राहू समजून टेन्शन बळच वडी तोडीत नेला महाराजाकडे महाराजांनी कस केलं राहू अरे तुम्हाला सांगतो तिथं आम्ही गेलतो तो म्हणला याची परीक्षाच घ्यायची आम्ही दोन अंडे ठेवलो असा कुत्र्या उकरीत होता राहू त्यो हयो अरे उकरीत होता अंडे असा वास घेतो अंड्याचा तो भिकार होता अंडे पुरा आणि मग तुम्हाला नोकरी लागला आम्ही सगळं सामान घेऊन चाललो त्याच्याकडे त्याला घेतलं तुम्हाला माहितीये का तो आपले आदरणीय ताई सनी लिओनी ताई आणि आपले आदरणीय गुरुजी आसरम बापू यांचं नाव बदनाम करून आपल्याला फसवत होता तो कामात असत मोठ्या एवढे मोठे स्टार लोकांचं नाव घेऊन ते येड्यात काढतो तुम्हाला माहिती अरे बापरे ते आपले आदरणीय ते आपले आदरणीय त्यांचं नाव बदनाम करून पितरच पाळलो आपण चला बस असं इकडे महाराजाची मजा केली का रे महाराज काय असं महाराज तू पेगून महाराज अरे बसतो इथं महाराज बसतो बस अरे काय लावलं बाहेर तुला काय ठेवलं असल्या
तुझ्याकडून आम्हाला पोलीस भरती व्हायचं होतं मला तर आता मी असला काय धंदा करणार नाहीये तुम्ही पण मित्रांना असं कुठं नारी लागू नका अहो असं नाही महाराज चांगलं नाहीये आम्हाला लय अडत काढलं आमच्यासाठी मरणाचा खर्च केलता हो लय अपेक्षा मिरची ती आलं काय करणार काय कोंबडी केलं पण मला काय फायदा झाला नाही म्हणून मी धंदा पाहतो नारी लागू नका मी पण असं काय पूर्ण करणार नाही पुढं चला ढोंगी बाबा परत करू बी नका असं चल जाऊ द्या ढोंगी बाबा गेला का रे ढोंगी बाबा चाललाय की जाऊ दे जाऊ दे जाऊन द्या नमस्कार जगामध्ये असे काही गोंधळ बाबा येतात त्यांच्या बळी त्यांच्या बोलण्याला असं बळी पडू नका आणि अंधश्रद्धा विश्वास ठेवू नका एकदम पुढे लक्षात ठेवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटी दाबायला विसरू नका आणि परत अशा ढोंगी बाबांच्या नादी लागू नका ओके धन्यवाद धन्यवाद.